चेतन बाळासाहेब बंडगर व्यवश्यक चोवीस राहणार शंभर फुटी रोड गुलाब कॉलनी सांगली याच्याकडून उसने पैसे आणि त्याच्याच नावावर फायनान्स कंपनीकडून मोबाईल कॅमेरा घेऊन एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला प्रेयश अरुण चौगले व्यवश्य बावीस राहणार एस टी स्टँड पाठीमागे सांगली याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी आणि संशयित आरोपी हे दोघे फोटोग्राफी व्यवसाय करत असल्याकारणाने एकमेकांचे मित्र आहेत संशयित हा सांगलीत एस टी स्टँडच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत आई वडिलांसोबत राहत होता त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सन दोन हजार एकवीसमध्ये गरज आहे असे सांगून थोडे थोडे करून पन्नास हजार रुपये हा दुसणे घेतले होते तीन जानेवारी रोजी फिर्यादीला संशयित आरोपी सांगलीतील एका शोरूममध्ये घेऊन गेला त्या शोरूममध्ये त्याने फिर्यादीच्या नावावर एका फायनान्स कंपनीकडून कर्जावर मोबाईल आणि कॅमेरा खरेदी केला त्यानंतर मात्र सतरा जानेवारीपासून उसने घेतलेले पैसे फायनान्स करून घेतलेला कॅमेरा आणि मोबाईल या वस्तू घेऊन संशयित आरोपी कुटुंबासह सांगलीतून परागंदा झाला असून त्याने फिर्यादीची एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे रुपयांची फसवणूक केली आहे अशी तक्रार फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार प्रेयश चौगुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे